मेरे ठीक पीछे ये भिवंडी शहर का जकात नाके पर रीजेंट होटल है। इस वक्त यहाँ बाल्या मामा की प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है। भिवंडी शहर के लोकसभा की जो राजनीति थी लोकसभा चुनाव की, उसमें एक बाइक एक बदलाव आ गया है। पिछले करीब करीब एक महीने से बाल्या मामा का भिवंडी शहर में एक अलग नाम चल रहा था कि लोकसभा का जो चुनाव जो 2019 होने जा रहा है भिवंडी शहर में, बाल्या मामा का कुछ ना कुछ एक ऐसा काम रहेगा जो यहाँ के लोगों को याद रहेगा। हालांकि आज सवेरे सुरेश टावरे ने यहाँ फॉर्म भर दिया प्रांत ऑफिस में, और ये उम्मीद थी कि सुरेश बाल्या मामा फॉर्म नहीं भरेंगे, मगर एक बैग चुपचाप उन्होंने फॉर्म भरकर आज भिवंडी शहर के एकात्मा केवल रीजेंट होटल के बेसमेंट में एक प्रेस कॉन्फ्रेंस पत्रकारों के साथ उन्होंने बात करते हुए कहा। उन्होंने कपिल पाटिल से कुछ सवाल किए, शाहपुर का जो विकास रुका हुआ है उसका जवाबदार कौन है, भिवंडी शहर से टोरेंट पावर को भगाया नहीं जा रहा है तो उसका जवाबदार कौन है, भारतीय जनता पार्टी के नाम पर शिव सैनिकों से जो गुंडागर्दी की जा रही है उनका जो व्यवसाय छीना जा रहा है उसका जवाबदार कौन है, और यहाँ के जो स्थानिक लड़के हैं जो मराठा है मराठा समाज के हैं उन्हें आज रोजगार नहीं मिल रहा है तो उसका जवाबदार कौन है। बाल्या मामा ने इस तरह के कई आरोप इस वक्त जो हमारे खासदार हैं कपिल मोरेश्वर पाटिल उनके ऊपर आरोप लगाया, और उनके ऊपर सीधा सीधा उन्होंने आरोप लगाया कि कपिल मोरेश्वर पाटिल सीधा सीधा शिवसैनिकों से गुंडागर्दी करते हैं, और भिवंडी शहर या इस लोकसभा में जो लोग भी जहां तक ये हद आती है वहां तक आम लोगों से सीधे बात भी नहीं करते, और अब भिवंडी शहर की राजनीति में एक अलग ही मामला आ चुका है। और एक पत्रकार ने जब उनसे सवाल किया कि जिन नगर सेवकों ने जो कांग्रेस पार्टी के हैं उन्होंने आपके समर्थन की बात कही थी, तो उन्होंने कहा कि वो कांग्रेसी नगर सेवक हैं, शिव सैनिक नहीं हैं, शिवसेना के नगर सेवक नहीं हैं, उनका विषय अलग है, मेरा विषय अलग है, मगर ये अंदर की बात है। कांग्रेस पार्टी के लगभग 35 से 36 नगर सेवक बाल्या मामा के समर्थन में पिछले एक महीने से मैदान में खड़े हैं। अब हालात ऐसे हो गए कि कांग्रेस पार्टी के जो चाहने वाले लोग हैं उनके जो वोटर हैं बाल्या मामा की तरफ भी जाएंगे, सुरेश टावरे की तरफ भी जाएंगे। हालांकि जो ग्रामीण क्षेत्रों की जो नाराजगी कपिल पाटिल की तरफ से देखी जा रही है उसका नुकसान भी उन्हें उठाना पड़ सकता है। मैं BSS के लिए खान फकरन। आभारी मानतो। खरं म्हटलं तर 5 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे। जरी निवडणूक आत्ता असली तरी 5 वर्षापूर्वी लोकसभा निवडणूक आटोपली। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर कपिल पाटलांनी शिवसेनेचे आमदार नेते मंडळी यांना जे काही शब्द वापरून अपमानित केलं, सतत शिवसैनिकांवर त्यांच्या मुलाबाळांवर गुन्हा केसेस दाखल करून त्यांच्यावर अन्याय केला, MMRDA जिल्हा परिषदच्या अनेक कामांमध्ये ज्या ज्या कामांमध्ये शिवसैनिकांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी टेंडर भरले होते, डिपॉझिट भरला होता, अशा ठिकाणी कपिल पाटलांनी टक्केवारीसाठी आपले ठेकेदार घुसळून ही कामं सर्वसामान्य लोकांकडून हिसकावून घेतली, आणि सगळ्यात महत्त्वाचं 2014 पासून तर आत्तापर्यंत जे भिवंडी लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न होते तसे भिवंडी ग्रामीणमधील सर्वात मोठा गोडाऊनचा व्यवसाय आहे, हे गोडाऊन रेग्युलाइज करण्यासाठी 5 वर्षात 6 वेळा आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि कपिलजी पाटील यांचे फोटो सेशन झाले, आणि हे गोडाऊन रेग्युलाइज करण्याचं आश्वासन दिलं गेलं, परंतु तो का झालं नाही
याचं उत्तर कपिल पाटील तुम्हाला नक्कीच देतील. भिवंडी शहराचा आत्मा जो आमचा लूम व्यवसाय आहे, हा लूम व्यवसाय डब घ्यायला आलेला आहे. जवळजवळ 70% लूम बंद पडल्यात आणि खासदार त्या केंद्राच्या योजनांचा आपल्या समोर मत मांडतात की ही योजना ही पॉलिसी आणली. खासदार महोदयांना हे कल्पना नसेल की प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही मुंबईमध्ये गेले तर डेव्हलपमेंटची एक वेगळी पॉलिसी आहे, तुम्ही ठाण्यात गेले तर डेव्हलपमेंटची वेगळी पॉलिसी आहे, भिवंडीत देखील तसंच. जे लूम व्यवसाय आमचं डब घ्यायला आले त्यांना जगवण्यासाठी एक स्पेशल पॅकेज हवा होता, परंतु असा कुठलाही प्रकारचा स्पेशल पॅकेज त्यांनी दिलेलं नाही. सर्वात महत्त्वाचं जी टोरेंटोसारखी कंपनी, जिला आम्ही ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो, सगळ्याच पक्षांच्या लोकांनी टोरंटोवर आंदोलन केलं, परंतु भारतीय जनता पार्टी किंवा खासदारांनी कधीच आंदोलन केलं नाही. उलट यांच्या कालावधीमध्ये आणखी 10 वर्षाचं एक्सटेन्शन वाढवून दिलं गेलं. शहापूरचा विषय असेल, शहापूर 5 वर्षापूर्वी ताणलेला होता, आजही ताणलेला आहे. थोडंफार जे काही असेल ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालकमंत्री एकनाथजी शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषाताई जाधव आणि आम्ही सर्व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सभापती यांनी एक नव योजना तिथं राबवली. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला, परंतु 5 वर्षात कुठल्याही प्रकारचा प्रयत्न शहापूरमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी कुठलाही प्रश्न खासदारांनी सोडवला नाही. मुरबाडसारख्या ठिकाणी 2014 रेल्वेची घोषणा केली, मध्ये मुंबईला उद्घाटन झाल्याचं डिक्लेअर केलं आणि सांगितलं कल्याण ते मुरबाड अशी रेल्वे लाईन चालू करतो. खरं म्हटलं तिथं सर्वे हा टिटवाळ्यावरून झालेला आहे, टिटवाळ्यातून मुरबाड, परंतु खासदारांना हे देखील कल्पना नाही की तो सर्वे कुठून झालेला आहे आणि तुम्ही अनाऊन्स कुठलं करता आणि तुम्ही उद्घाटन कुठं करता. बदलापूरसारखं शहरीकरण भाग आहे, आपण कुठली योजना तिथं राबवली, बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये काय बदल झाले, कल्याण पश्चिममध्ये वाढती लोकसंख्या बघता या वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक कॉलेज उभारणं असेल, मैदान असेल, उद्यानं असतील, याच्यातली कुठली कुठली कामं करण्यासाठी आपण प्रयत्न केला. फक्त आणि फक्त MMRDA कामांमध्ये पत्र दिल्याचं दाखवतात. MMRDA कामांमध्ये पालकमंत्री आणि सर्व आमदार हे तिथं मीटिंगला असतात, सर्वांचं योगदान असतो, परंतु कुठल्याही प्रकारचं कोणाचं योगदान खासदार दाखवत नाही. खरं म्हटलं तर माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही लोकसभेतून केलेली कामं आम्हाला सांगा. आता जे रस्ते ज्यांचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनांची मंजुरी कुठपर्यंत आलेली आहे हे देखील तुम्ही पहा. खास करून कोणवरून जे ब्रिजचं उद्घाटन झालं मला वाटतं साधारणतः 8-10 महिन्यापूर्वी झालेलं असेल, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम चालू झालेलं नाही. फक्त खोटी उद्घाटनं करायची, खोटी आश्वासनं द्यायची आणि तो जो वाक्य बोलला जातो सबका साथ सबका विकास, परंतु असं जे होता सबका साथ खुद का विकास, सर्व पद स्वतःच्या घरात, सर्व ऐश्वाराम स्वतःच्या घरात, ह्या गोष्टीला वैयक्तिक माझा विरोध नाही, परंतु ज्या विश्वासाने तुम्हाला लोकांनी निवडून दिलं त्या लोकांसाठी तुमची जबाबदारी काय आहे. तुम्ही गुडसूट रस्त्यांचे पत्रकं दाखवू नका. आज हजारो तरुण इथं बेकार आहेत, कधी व्यावसायिक मार्गदर्शन केलं, कधी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली,
विकासाची व्याख्या ही फक्त कपिल पाटलांनाच कल्पना असेल, आणि खास करून सतत 5 वर्ष. आज जे मी फॉर्म भरलेला आहे 2016 पासून सतत कपिल पाटलांच्या विरोधात शिवसेना लढत आलेली आहे, आणि म्हणूनच 2016 एप्रिलला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे अशी युती करून कृषी उत्पन्न बाजार समितीवर या सर्व पक्षांची सत्ता आणली. जिल्हा परिषदमध्ये देखील कपिल पाटलांच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी लढली, आणि म्हणूनच सतत ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो आणि सतत ज्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, आणि आज युतीचं गाजर दाखवून तुम्ही पाहिलं असेल किरीट सोमय्यांविषयी सन्माननीय आमदार सुनील रावसाहेब बोलले, कसार किरीट सोमय्यांना तिकीट दिलं गेलं तर मी अपक्ष उभा राहणार. मी देखील 2-3 महिन्यापासून बोलत आलो का तुम्ही कपिल पाटलांना तिकीट दिलं तर बंडखोरी करणार, आणि याची अनेक कारणं देखील आहेत. आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी, आपण सर्व ग्रामीणमध्ये शहरी भागात फिरा, एकटा बाळ्या मामा कपिल पाटलांवर नाराज नाही. शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक सर्वच्या सर्व नाराज आहेत, कारण हुकुमशाही पद्धतीने शिवसैनिकांवर अन्याय केले जर गेले, शिवसैनिकांवर सोडा सर्वसामान्य लोकांवर देखील तुम्ही भिवंडीचे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचा. आज मला वाटतं मध्ये एबीपी माझ्यामध्ये दाखवलं की भिवंडीची सीट काँग्रेसची आहे ना, हे कशामुळे घडतंय, आणि ह्याच गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या, प्रयत्न नाही केला तर पोहोचवल्या, परंतु तरीसुद्धा असा उमेदवार आमच्यावर लादला गेला, आणि म्हणूनच मी आज हा फॉर्म भरलेला आहे, आणि उद्यापासून 2 दिवस संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, जनसामान्य सर्वांना मी भेटणार आहे, आणि माझ्यासमोरचे जे काही प्रश्न आहेत जे आता तुम्हाला मी बोललो का गोडाऊनचं रेग्युलाइज का झालं नाही, भिवंडीमधून टोरंटो का हटवली जात नाही, भिवंडी शहरासाठी स्पेशल पॅकेज का मागवलं जात नाही, आज ही माझे शहापूरकर का ताणलेले आहेत, टिटवाळ टू मुरबाड रेल्वेची फसवणूक का गेली गेली, आणि कल्याण पश्चिम सारख्या शहरासाठी वाढत्या लोकसंख्येसाठी तुम्ही कुठल्या सुविधा उपलब्ध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. खास करून सर्वसामान्यांवर, शिवसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे, सर्वांची हिरावून घेतलेली दादागिरीने कामं, ह्या सर्व गोष्टींचे या सर्व प्रश्न मी जनसामान्यासमोर ठेवणार आहे, आणि त्याच्यानंतर त्यांचं मी मत ऐकणार आहे, माझं मत व्यक्त करणार आहे, आणि ह्यानंतर मी शुक्रवारी सकाळी पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स लावून माझा मी निर्णय जाहीर करेन. धन्यवाद. दिलेला काँग्रेसच्या ते आज परत सुरेश टावरेंना समर्थन त्यांनी दिलं, त्याच्याबद्दल काय? तो त्यांचा प्रश्न आहे, ते काँग्रेसचे नगरसेवक आहे, शिवसेनेचे नाही. ते तुमच्या जोडीला आहेत आता का नाही? ते मला एक सांगा, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स जर मी होतो का, त्यांची इच्छा आहे ना. आजही बऱ्याच लोकांचं मला समर्थन आहे, काँग्रेसचे, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी सुद्धा आहे, तेही तुम्हाला मी 2 दिवसानंतर दाखवून देईन. जेव्हा विचारणा करण्यात येईल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जेव्हा बोलवतील, कारण अगोदर हा विषय आम्ही त्यांच्यापर्यंत